इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव परिसरात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला असून बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्यानं प्रकाश पोंचा खातळे यांच्या वस्तीवरील गोठ्यात बांधलेल्या शेळी आणि बोकडाचा फडशा पाटला आहे बुधवारी मध्यरात्री शेळी आणि बोकडावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर यात प्रकाश पुंजा खाते यांची शेळी जागेवरच ठार झाली आणि बोकड बिबट्यानं उचलून नेलाय यात या शेतकऱ्याचे सुमारे पंचवीस झालं असून तसंच मागील चार दिवसांमध्ये या बिबट्याने परिसरातील एक शेळी दोन कुत्रे आणि एका वासराचा फडशा पाडला असून नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याला पकडण्यास वन विभागाला यश आलेलं नाही पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे आमच्या नांदेडगाव सांजेगाव परिसरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून एक बिबट्या फिरतोय आणि तो बिबट्या संध्याकाळी रात्री बारा ते तीन चार पहाटीच्या दरम्यान मध्ये येतो आणि तो आल्यामुळे आतापर्यंत आमची गाय वासरू कोणाचा बोकड्या कोणाची शेळी असा धुमाकूळ चालून तो निवडायलाय शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकरी घाबरला गेलाय आणि आज पहाटी परत प्रकाश पुंजा खातळे यांच्या घरात राहत्या घराच्या पाठीमागे येऊन एक बोकड्या उचलून नेला आणि शेळीजवळ ती केला शेळी पण नेली अशी परिस्थिती आज आमच्या परिसरामध्ये निर्माण झाली आणि याच्यामुळे जे आमचे गावातील ग्रामस्थ काही गावाच्या पलीकडे शेतमळ्या शेत शेतामध्ये मळ्यामध्ये राहत आहेत वाडी वस्तीवर राहतात ते घाबरले गेले आहेत गो धुमाकूळ या बिबट्याची धुमाकूळ खूप चालू आहे तर कृपा करून आम्ही शासनाला समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो की जे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई मिळावी आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये इथं पिंजऱ्याची व्यवस्था करावी आणि त्या बिबट्याचे बंदोबस्त करावी ही विनंती वेद न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित इगतपुरी